सॉरेस्टा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायची आपण. मनोज कोळेकर साहेबांचे शुभ असते या ठिकाणी. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतो नक्कीच हरेश मस्करला. आणि मॅन ऑफ द मॅच साठी जी कॅप आपल्याला देण्यात येते ती आपण कॅप घालायची कंपल्सरी या ठिकाणी हा नियम आहे. अभिनंदन हरेश सामना देखील जिंकल्याबद्दल. गब्बर इलेव्हन टीम तर सामन्याला सुरुवात आणि सामन्याला जेव्हा सुरुवात होईल या ऐकू आपण मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करतो आहे. नक्कीच पहिल्या सेकंड मॅच मध्ये त्यांची कॉमेंट्री आपण ऐकली. हितेश वाहिले आमच्यासोबत जॉईंड आहेत आणि पुन्हा एकदा कॉमेडी समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. हरेश मस्करला दिली आकाश. चला कल्पेश इलेव्हनचे बॅट्समॅन येऊ द्या मैदानात. रोहित आणि आकाश गेम ऑन होत आहे. स्ट्राइक वरती रोहित आणि नो स्ट्राइक वरती आकाश. नेक्स्ट मॅच चे मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार निघत भेटला पुरस्कार दिला नाही. गोपू पिलोरे यांचे भी आगमन झाले स्टेज वरती. बाई भारी तो जागृत फुलोरे आता ओव्हर घेऊन आलेले. स्ट्राइक वरती रोहित नो स्ट्राइक वरती आकाश. गेम ऑन होत आहे. पहिला चेंडू चल कार शाबास. मागच्या मॅच मध्ये आकाश यांनी चांगली अशी कामगिरी केली होती. आता भी त्यांच्या संघाला याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. यॉर्कर असा चेंडू मारले जागृत फुलोरे यांनी.
कुठे याला नाही आउट झाले. पहिले झेड ड्रॉप झाला मागच्या चांगली अशी गोलंदाजी करते जागृत फुलोरे. नेक्स्ट बॅट्समॅन सूरज मस्कर आलेले आहेत स्ट्राईक वरती. मस्कर रुपेश सालुंक यांचं बी आगमन झालेले आहेत. वस्ताक यांचा पोरगा रुपेश सालुंक यांनी टेज वरती यायचे. फुलगुच्छ देऊन तुमचं स्वागत होत आहे. वा वॉट अ कॅच. शरद वाहिले यांनी कॅच घेतलेली आहे. सूरज मस्कर यांना बॅक टू द पवेलियन. चार चेंडू आणि एक धाव कल्पेश इलेव्हन. मागच्या मॅच मध्ये जितलेली होती तुम्ही तर असं दोन्ही टीम जितलेल्या आहेत मागच्या मॅच मध्ये. दोघांनी जिंकले ना भूमी. मयूर गायकवाड आलेला आहे. आता कल्पेश इलेव्हन तडफे याच्या करून बी खूप खूप अपेक्षा आहेत त्यांना. आपल्या संघासाठी काय करतात बघूया. आता एक धाव झालेली आहे, दुसरी धाव बी सफल झालेली आहे. बॅटच्या पट्यात काही चेंडू आला नाही. हा मयूर गायकवाड व्हाईट चेंडू अंपांचे इशारा आले आहेत. व्हाईट प्लस वन पाच धावा. चांगला चेंडू आकाश यांना बांधून ठेवलेले थोडस जागृत पुलरे यांनी. फक्त आणि फक्त पाच धावा आलेले आहेत या षटकात. आता भूमी इलेव्हनचे काय निर्णय बघू. दुसरं शतक कोणाच्या हातात सापडतात. आकाश थोडस निराश दिसतय. मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच चा हिरो होता. पाच धावा. जगदीश व्हायले खूप खुश दिसत. जगदीश व्हायले किपर आहे. किपर एसटी रख. गिरीश मात्रे दुसरे शतक घेऊन आलेले. स्ट्राईक वरती आहे मयूर गायकवाड. नो स्ट्राईक वरती आकाश फुलोरे. क्षेत्ररक्षण मध्ये थोडेसे चेंजेस दिसतोय. काय सँडी गेले बाहेर. सँडी वरती बी त्यांची खूप जबाबदारी आहे भूमी इलेव्हनची. गत वर्षीचा मॅन ऑफ द मॅचचा
मॅन ऑफ द सिरीजचा मानकडे होता सँडी वायले, अंदाच्या वर्षी काय करते बघूया आपण। गिरीश मात्र ओवर द विकेट, स्टॉपेज लागलेले, फलंदाज बाद, मयूर गायकवाड भी बाद झालेले। तीन विकेट दर्शन मरवी बॅट्समॅन आलेला आता तो बॅटर येणं बडबड इकडं आम्हाला काही दिसे नाही। दर्शन वाले आता आपलं स्वतःचं खातं खोलून घेते, वॉट अ शॉट मारले, जेल ड्रॉप जागृत फुलर आणि दर्शन उर्फ डमरू असं गोट्या बोलून गेलेले आहे। पद्या पद्या सहा धावा बोल कधी दोन चेंडू आणि सहा धावा। आकाशलाच आता काहीतरी कामगिरी करायला लागेल। व्हॉट व्हॉट अ थ्रो सँडी, दर्शन मळवी आता काय करते आपल्या संघासाठी हे पाहूया। आता थोडस पंबळिंग झालेले, वाईट चेंडू, वाईट अंपरचा इशारा, वाईट दोनच बोल ग तीन बोल आठ डाव ना रिवर्स शॉटचा वाईट, पुन्हा एकदा वाईट, दोन चेंडू लगातार वाईट टाकलेले गिरीश म्हात्रे यांनी। पद्या पद्या बोलतो डमरू दर्शन व्हायले, सुशांत गायकवाड यांनी थोडस अडकवलेले चेंडू, नाही तर निसाटला असतं त्याच्या हातातून। दहा धावा वाटतो चेंडू, अंपर कर अपील करतात क्षेत्ररक्षक। आकाश थोडेसे नाराज दिसतात, काय त्यांच्या बॅट मधून मोठा शॉट काही येत नाही। दोन ओव्हर दहा धावा, दोघंही पाच पाचची धाव, पाच पाचची ओव्हर केलेली आहे। जागृत फुलोरांनी पाच धावा खर्च केल्या, गिरीश म्हात्रे यांनी पाच धावा खर्च केल्या आणि प्रत्येक इलेव्हनच्या झालेले आहेत फक्त आणि फक्त दहा धावा। कल्पेश इलेव्हनच्या दहा धावा झालेले आहेत। मक्ष करू दा मक्षा, मक्ष बघूजी केल्या ऐकणे आता कोणाचे आता चेंडू दिलेले आहे ते पाहूया आपण। सुशांत गायकवाड तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत, स्ट्राईक वरती आहेत दर्शन मळवी, त्यांच्या चाहत्यानं खूप खूप अपेक्षा आहेत दर्शन मळवी करून मोठे काही फटका मारा
बीट झालेले आहेत थोडस. निर्धाव चेंडू, एक धाव. दोन चेंडू आणि 11 धावा. जेल ड्रॉप, जगदीश वायले यांनी जेल चोरलेले. कल्पेश इलियनचे तोच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता, त्याची तुम्ही कॅच चोरली. भूमी इलेव्हनच वर्चस्व आहे आता. नेक्स्ट बॅट्समॅन आलेले सोनिया. रन आउट झाला, लक्ष नाही आपला. दर्शन मरवी हे बाद झाले धावरूपच्या स्वरूपात. त्यांच्या चात्यांना काय त्यांच्याकडून अपेक्षा होते त्या काय धावले नाही त्यावेळी. आता आकाश आऊट. आकाश करून खूप अपेक्षा होत्या, आकाश काय करू शकलं नाही. पूर्णपणे बांधून ठेवलेले त्यांना गोलंदाजांनी. पाच गरी बाद, 12 धावा आणि 5 गरी बाद झालेले आहेत. ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत उर्वरित. भावेश उर्फ गोटिया प्रवेश करून बी त्यांना त्यांच्या टीमच्या टीम भावेश करून बी खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्या टीमला. बघूया आता काय करते भावेश रूप. सुशांत आले आले, त्यांनी चेंडू ठेवलेले आहे. भरत फुलोरे आणि सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. भावेश बी आले आले काही करू शकले नाही. प्रत्येक इलेव्हन आणि गब्बर इलेव्हन यांचं टोच होत आहे. तुम्ही कप्तान फटफट या. बारा धावा आणि 6 विकेट झालेले आहेत. जागृत फुलोरे यांनी कॅच घेतली तर तुषार मडवी आणि तन्मय फुलोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारदर्शक आहे. 100 इकडे माझ्याकडे दिलेले आहेत. त्याही पेशवर मरवी आणि तन्मय फुलोरे यांनी आता बॅटर आले उदय वाटत. शतक समाप्त झालेले आहे. सुशांत वायले यांची सुशांत गायकर यांची खूप अशी चांगली गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा आणि विकेट घेतलेले आहेत त्यांनी. विकेट कधी 2 विकेट आणि 1 रन आउट घेतलेला आहे. फक्त आणि फक्त 12 धावा झालेले आहेत. लास्ट ओव्हर आहे आता. उर्वरित 1 षटक बाकी. आता
भरत फुलोरे यांच्या हातात बॉल सोपवलेला आहे जगदीश वायले यांनी. ते पुरस्कर्ते आहेत आपले टीमचे भूमिगेल यांचे. भरत फुलोरे ब्याव निर्दोष मळवे काही दिसत नाही आपल्याला संघामध्ये. ते कुठेतरी बसले असतील. ओ वाट चेंडू, निर्धाव चेंडू. सोने याला आता काहीतरी करायला लागेल. वॉट अ शॉट, षटकार. पंचांचा इशारा आहे षटकार. 18 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 18 धावा. असे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायला लागेल तर धावांचं डोंगर कोसलेलं. इथं भूमी इलेवन संघ बी बलाढ्य आहे. व्हाईट चेंडू, 2 चेंडू 19 धावा. तीन चेंडू 19 धावा. बाबा निर्धाव चेंडू. एक षटकार मारल्यावरती 2 चेंडू लगातार निर्धाव काढलेले सोन्याला. सोन्या 50-50 वाला. पूर्णपणे असं बांधून ठेवलेलं बॅट्समॅन याला भरत फुलोरेने. खूप वर्षाचा त्याला अनुभव आहे गोलंदाजीचा. रवी वायलेच्या हाताखाली शिकलेला आहे बोलर. जागृत फुलोरे यांनी आता बोल अडकवली. बावीस धावा झालेल्या आहेत आणि 23 धावांचे लक्ष ठेवलेले भूमी इलेव्हनच्या सामोरे. भूमी इलेव्हनचं वर्चस्व खूप मोठं आहे वाटत. पवन पवन सुनील वायले प्रतीक इलेव्हन आणि गब्बर इलेव्हन टॉस साठी यायचे तुम्ही. चेंडू ए बॉल द्या रे तिकडे. नवीन बॉल द्या, नवीन बॉल. अंपायरच इकडे इशारा आले. अल्पेश देवानंद वायले यांचं मोबाईल इकडे कॉमेंट्रेटरच्या इकडे. नंतर घ्या, पहिले बॅटिंग चांगली करा. गब्बर इलेव्हनचे कप्तान आलेले आहेत. प्रतीक इलेव्हनचे गब्बर इथे आहेत. प्रतीक पद्या प्रतीक आणि सुचांद हे टॉच करण्यासाठी आलेले. टॉच उडवण्यासाठी गणेश मळवी. जाणू आईचा लेख. टॉच उडवण्यासाठी सज्ज झाले इकडे. इकडे बघा रे, टॉच उडवलेला आहे. प्रतीक इलेव्हनने टॉच घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बॅटिंगसाठी गब्बर इलेव्हनला सज्ज केलेले. भूमी इलेव्हनचे ओपनिंग जोडी आलेले शरद वायले उर्फ बाजूवर शरदा थोडा बघून दे बॅटिंग करून. हा गिरीश शरद वायले उर्फ गिरीश मात्रे ओपनिंग जोडी आलेले. 23 धावांचे लक्ष्य. चेंडू 24 चेंडू आणि 23 धावांचे लक्ष्य. कल्पेश इलेव्हन
बोललो आकाश फुलोरे आकाश फुलोरेच्या हातात चेंडू दिलेला आहे कल्पेश इलेनच्या कोचने. कप्तान कप्तान नाही म्हणत कोच. स्ट्राईकला आहे गिरीश म्हात्रे. नो स्ट्राईक वरती शरद वायले. बॉलर आहे आकाश ज्युनियर आकाश ज्युनियर. आमच्या असे स्कॉरर सांगतात ज्युनियर आकाश आहे. स्कॉरर तुझं नाव काय? आकाश टू गिरीश म्हात्रे. गेम ऑन होत आहे. चला पहिला त्रिवस शॉट चौकार. गिरीश म्हात्रेने वर्चस्व आकारले. आल्या चौकार त्यांनी मारले रिवर्स शॉट. गोट्या कान मंत्र देत आकाशला काहीतरी. डालेल दोन धाव झालेले दूर. चौकार पंचांचा इशारा आहे. चौकार दोन चेंडू आणि दोन चौकार मारलेले गिरीश म्हात्रे यांनी. आकाशला काहीतरी उदय पाटील काहीतरी कान मंत्र देते. तेव्हा रोजचे खिलाडू इथलेच आहेत. ते त्यांना कसं काही माहिती आहे सगळं काही इथलं कसं शॉट मारायचे कसं नाही. होम ग्राउंड पुन्हा एकदा रिवर्स शॉट लगातार तोच ती दिशा आणि तोच शॉट. तीन चेंडू तीन चौकार. पवन ग्लब जाऊन बोलवले ते विशाल निजा ग्लव्स नाही दे. हो वॉट शॉट. गिरीश म्हात्रे ऑन फायर करतात निसते. एक चोरीत वाटत करते समजत वाटत. 18 धावा गिरीश म्हात्रे यांनी. चार चेंडू आणि 18 धावा झालेले. तीन चौकार आणि एक षटकार त्याच्या नावावरती आहेत गिरीश म्हात्रेच्या. फक्त आणि फक्त पाच धावा पाहिजेत. आकाश एक आहे थोडस महागडे सत्र महागडे ठरलेलं आहे. कॉर्नर आपला भारी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू दोन धावा. वीस धावा झालेले दानी आणि फक्त कधी तीन धावा. तीन धावांची गरज. तीन ओव्हर 19 बॉल आणि 3 धावांची गरज. या ओव्हरीतला ओव्हर येतो एक बॉल 19 काय नाही. जिंकले गिरीश म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. गिरीश म्हात्रे यांनी चांगली कामगिरी केलेली भूमी इलेव्हनसाठी. आले आले आपला दरारा दाखवून दिला त्यांनी. सगळे धावा त्यांनीच करले ना. सुशांत